ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूयात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. गहू आणि तांदूळ सोबत डाळ आणि साखर जास्तीची मिळावी अशी गोरगरिबांची अपेक्षा असते, मात्र कोरोनाच्या संकटातही गरिबांची दिवाळी 1 किलो डाळ साखरेवरच साजरी होणार आहे. दिवाळी असली तरीही साखरेसह कोणताही धान्य जादा मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या काळात गोरगरिबांचे हाल झाले, त्यामुळे गहू तांदूळ डाळ असे धान्य मोफत वाटप करण्यात आले. प्रत्येकी 5-5 किलो तांदूळ दिल्याने एकाच्या घरात 25 ते 50 किलो तांदूळ वाटप झाला, मात्र त्यालाही आता 2-3 महिने उलटले. दिवाळीमध्ये हरभरा डाळ साखर जादा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. तब्बल 52 पिकांच्या 114 गावरान वाणांची देशी बियाणे बँकेत जपवणूक करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई पोपरे यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भेट दिलेल्या लोखंडी मांडणीमध्ये विराजमान होणार आहेत. अकोले तालुक्यातील आदिवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला असलेल्या राहीबाई यांनी देशी बियाणांची जपवणूक करीत अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यापूर्वीही त्यांच्या या कामगिरीची अनेक सामाजिक संस्थांनी देखील दखल घेत त्यांना पुरस्कार दिले आहेत. त्यांना मिळालेले हे लाख मोलाचे पुरस्कार त्यांच्या बियाणी बँकेत ठेवण्यासाठी मात्र विशेष काहीही व्यवस्था नसल्याची माहिती आमदार निलेश लंके यांना मिळताच त्यांनी राहीबाईंना लोखंडी मांडणी भेट दिली. शहरातील पोलीस वसाहत पोलीस निरीक्षक निवासस्थानाच्या जागेची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाहणी केली. नियोजित जागेवर पोलीस ठाणे व वसाहतीच्या नूतनीकरणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी नेवासे पोलीस ठाण्यात भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पाटील म्हणाले, अवैध धंदे गुन्हेगारी खपवून घेणार नाही. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळल्यास संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घ्यावी असे ते यावेळी म्हणाले. तालुक्यात वैद्यकीय सेवा अद्ययावत करण्याचा प्रयत्न आहे. माफक दरात MRI सिटी स्कॅन सारख्या सुविधा सुरू करण्याचा मानस आहे. प्रत्येक हॉस्पिटल रुग्णांचे आरोग्य मंदिर व्हावे असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. येथे ओम साई मेडिकल फाउंडेशन संचालित साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आमदार पवार यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानातील स्पर्धेसाठी पालिकेने कंबर कसली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे, त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरकरांना चकचक शहराची अनुभूती येणार आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या. निधी कमी पडल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पगाराला उशीर झाला आहे, मात्र येत्या 2 दिवसांमध्ये शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 11,400 शिक्षक कार्यरत आहेत, त्यामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे शिक्षकांकडून ऑनलाईन अध्ययन केले जात आहे. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण व NCC विभागाने ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी नवी दिल्ली येथील सिक्युरिटी अँड इंटेलिजंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केलाय, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे यांनी दिली आहे. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुदत संपलेल्या नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एका प्रशासकावर 2 पेक्षा अधिक गावांचा पदभार सोपवण्यात आलाय. त्यातच कोरोनात वाढलेल्या कामांच्या व्यापामुळे प्रशासकीय ग्रामपंचायतींकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे ग्रामपंचायतींच्या विकासाला ब्रेक लागलाय. जिल्ह्यातील 258 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 55,554 जण बरे झाले आहेत, तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 95.6 इतकी झाली आहे. तर आज नव्याने जिल्ह्यात 192 रुग्णांची वाढ झाली आहे, त्यामुळे बाधितांची संख्या 57,825 इतकी झाली असून त्यातील 887 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 1,393 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या व गुजरातकडे समुद्राला वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यावर राज्याचा हक्क आहे. हे सुमारे 115 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले तर भविष्यात पाण्यासाठी जिल्हा जिल्ह्यातील भांडणे मिटतील असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात गोदावरी डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. तर सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.